कर्जमाफीच्या यादीत मोठा घोळ झाला आहे. ऑनलाईन आलेल्या अर्जांपैकी 30 ते 35% माहिती चुकीची आहे. 4-4 अर्जांसाठी वापरला गेला एकच आधार नंबर आणि बँकेने दिलेली माहिती आणि प्रत्यक्ष माहिती याचा ताळमेळच बसत नाही आहे. शेतकऱ्यांच्या नावे असलेले कर्ज आणि त्यावरील व्याज या माहितीत तफावत आहे. बँकांनी जी माहिती दिली आहे ती आम्ही भरली, आयटी विभागाचा असा दावा आहे. घाईघाईत माहिती मागवल्यानं हा सगळा गोंधळ झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी आता उद्या तातडीनं बँकिंग समितीची बैठक बोलावली आहे. आणि याच महत्त्वाच्या बातमीसंदर्भात अधिक माहिती घेऊ आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे आपल्यासोबत. दीपक, एकतर दिवाळी उलटून गेली, अजून कर्जमाफीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत नाही, तर दुसरीकडे हा सगळा घोळ समोर येतोय, अधिक काय तपशील आहे? गिरीश, आपल्याला माहिती आहे की दिवाळीमध्ये धनादेशाचं वाटप करायचं म्हणून सरकारने एक मोठा कार्यक्रम आयोजित केला आणि त्या कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफीचे प्रमाणपत्र वाटप केले, त्याचबरोबर चेक वाटप केले. परंतु आता या सगळ्या प्रकरणाचा, कर्जमाफीच्या प्रकरणाचा गोंधळ आणि घोळ जो आहे तो समोर येतो आहे. जी घाईघाई माहिती बँकांकडनं मागवण्यात आली, कारण बँकांना सरकारने दबाव टाकून मुदत दिली होती की आम्हाला दिवाळीचा कार्यक्रम करायचा असल्यामुळे त्याच्यापूर्वी तुम्ही ही सगळी माहिती, जी बँकांकडे कर्जदारांची माहिती आहे, शेतकरी कर्जदारांची, त्यांची माहिती पाठवा. आणि याचा सगळा गोंधळ झालेला आहे या सगळ्या घाईमुळे. बँकाने जी माहिती पाठवली आहे ती माहिती आणि सरकारकडे आलेली माहिती याच्यात प्रचंड मोठा गोंधळ आणि घोळ आहे. कारण बँकाने कर्जाचे जे आकडे पाठवलेले आहेत ते आकड्यांनी शेतकऱ्यांच्या नावावर प्रत्यक्ष असलेले कर्ज हे आकडे मिळते जुळते नाही आहेत. त्याचबरोबर वाजाचे आकडे सुद्धा मिळते जुळते नाही आहेत. उदाहरण द्यायचं म्हटलं तर एखाद्या शेतकऱ्याच्या नावावर 1 लाखाचं कर्ज असेल, प्रत्यक्ष बँकेने त्याची जी माहिती पाठवली त्यात कर्जाची रक्कम वेगळीच दाखवण्यात आलेली आहे. आणि त्यामुळे आता हा सगळा गोंधळ समोर आलेला आहे. आयटी डिपार्टमेंट जेव्हा या माहितीची तुलना किंवा तपासणी करत होतं तेव्हा हे हा सगळा घोळ समोर आला. आणि जवळपास 30 ते 35% माहिती जी आहे त्या माहितीमध्ये हा सगळा गोंधळ आणि घोळ आहे. आता मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात तातडीने उद्या बँकिंग समितीची बैठक बोलवली आहे आणि आता गहू विस्तरण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू आहे. परंतु एक निश्चित आहे की याच्यात प्रत्यक्ष कर्ज नसल्याने आणखीन काही काळ दावा लागेल. जो शेतकऱ्याने दावा केला, सरकारने दावा केला होता की आता लवकर कर्जमाफीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील, याचा उत्तर दिसणार. अगदी बरं दीपक, ह्या ऑनलाईन अर्जामध्ये 30 ते 35% माहिती चुकीची, त्यामुळे हा सगळा घोळ निस्तरून शेतकऱ्यांच्या बँकेत खरे जे खरे लाभार्थी आहेत त्यांच्या बँकेत कधी पैसे जमा होणार हाच खरा प्रश्न आहे. आणि त्यासाठी आणखी काही विलंब लागणार अशीच चिन्ह दिसत आहेत. तुम्ही दिलेल्या दीपक सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद.